नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। कलानी अद्वैत रूममध्ये असतात, परंतु अद्वैत मात्र आता संगीत आल्यामुळे कलाला त्रास देण्याचा आणखीन प्रयत्न करतो, कारण त्याला असे वाटत असते की आता त्याला सपोर्ट करणारं, त्याची बाजू घेणारं कोणीतरी आलेलं आहे आणि ह्या कलाला चांगलं वठणीवर आणण्यासाठी। तेव्हा तो कलाची जी काही अंथरलेली चादर असतो तो मुद्दाम त्याच्यावर उड्या मारतो आणि कलाला त्रास देतो। कला बिचारी खूप वैतागते। ती म्हणते की चांदेकर, अरे मी तुला एकदा सांगितली, तू परत मला असा इतका त्रास देऊ नकोस, सारखी अशी चेष्टा करू नको, मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगते। तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, बिंदास्त सांग, पहिलं आणि शेवटचं एकत्र सांग, मला काही फरक नाही पडत, काय करणार आहेस तू? तेव्हा कला इतकी चिडते आणि मी असे करत असते। तर अद्वैत लगेच तिला विचारतो की मी काय करतेस? अगं काय करणार आहे ते सांग, आणि हे बघ तू काही करू शकणार नाही। तेव्हा कला म्हणते की हो का, मी काहीच करू शकत नाही का, थांब तुला दाखवते। आणि जोरात ती लगेच अद्वैतच्या बेडवरील जी त्याची चादर असते तर ती बाजूला फेकून देते, आणि त्याचं जे काही गादीवरचं बेडशीट सुद्धा आहे तर ते सुद्धा रागाने इकडे तिकडे फेकून देते। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की एक मिनिट, खरे तू माझी बेडशीट का काढली? माझी बेडशीट तू परत व्यवस्थित करून दे। कला म्हणते की देणार नाही, आणि मी बघतेस की आता तू कसं माझ्या गादीवर धिंगाणा घालतोस, ते माझं कसं काही चादर विस्कटतो, ते मी बघ आता कशी तुझी हे बेडशीट विस्कटली आणि मी ती व्यवस्थित नाही करून देणार। अद्वैत म्हणत असतो की खरे मी तू सांगतो, तू माझी बेडशीट आणखीन विस्कटू नको, व्यवस्थित करून दे। कला म्हणत असते की नाही देणार। कला मात्र काही कमी नसते आणि ती लगेच अद्वैतच्या बेडवर झोपते आणि मस्त घोरण्याचे नाटक सुरू करते। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की उठ, खरे उठ, आणि हे बघ माणूस काही इतक्या लवकर झोपत नाही, तू नाटकं वगैरे करू नकोस। तेव्हा कला त्याचं जे काही बेडशीट असतं ती आपल्या गादीवर मस्त टाकते आणि झोपण्याचे नाटक करत असते, घोरण्याचं नाटक करते। तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आता तुला जे करायचं ते तू करून घे, परंतु उद्या काय मी तुला चांगलं समजावतो, उद्या तुझी चांगली जिरवतो। कला मात्र न ऐकल्यासारखं करत असते आणि घोर घोर असं जोरात आवाज काढत असते। तेव्हा अद्वैत पूर्णपणे वैतागून जातो। त्यानंतर इकडे रोहिणी ही संगीता रूममध्ये कधी येते याची वाट बघूनच असते। तेव्हा संगीता आपलं सर्व काही किचनमधील काम आवरते आणि हात पाय मस्त फ्रेश होऊन ती बाहेर येते। तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की अहो मिसेस खरे, मी तुमच्यासाठी स्पेशल अशी गादी मागवलेली आहे, आणि जी गादी आहे तिच्याकडे बोट दाखव, आणि ही गादी मस्त येते अंथरा आणि त्यावर तुम्हाला मस्त अशी झोपेल। त्यावर संगीता म्हणते की अहो पण विहीन बाई। तेव्हा रोहिणी म्हणते की विहीन बाई, अहो मिसेस खरे आपण रूम एकमेकींशी शेअर करतो, मग तुम्ही असे कसले काहीतरी मला म्हणणार का, तुम्ही मला काय म्हणत असतात? तर संगीता म्हणते की मॅडम। तेव्हा रोहिणी म्हणते की हो मॅडमच म्हणा। अहो रोहिणी मॅडम, मला असं की मला थंडी अजिबात सहन होत नाही, कारण तुमच्याकडे एसी असतो आणि तो एसी जास्त चालल्यावर मला ती हवा नाही सहन होत, माझे पाय दुखतात, मला खूप त्रास होतात आणि ते पाय गार पडतात म्हणून त्रास होतो, त्यामुळे मला खाली नाही झोपता येणार हो। तेव्हा रोहिणी म्हणते की अहो मी तुमच्यासाठी इतकी गादी मागवली आणि तुम्ही खाली नाही झोपणार म्हणतात। संगीता म्हणते की अहो तसे नाही, मी खाली सुद्धा झोपले असते, परंतु त्या एसीमुळे खरंच मला खूप त्रास होतो, म्हणून मी तुम्हाला सांगते की मी खाली नाही झोपू शकत। तेव्हा रोहिणी म्हणते की अहो मग तुम्ही कुठे झोपणार आहात का? तर संगीता म्हणते की अहो मी वरती म्हणजे बेडवर तुमच्या शेजारी नाही झोपू शकत। तेव्हा रोहिणी म्हणते की अहो मिसेस खरे, ही माझी बेडची मला सवय एकटीलाच आहे आणि मी तुमच्याशी माझा बेड नाही शेअर करू शकत, माझ्या बेडवरच मला झोप लागते आणि हे बघा हे माझं बेडशीट आहे, तुम्ही पांघरून घ्या आणि शांत असे झोपा। तेव्हा संगीता म्हणते की हो चालेल, आणि रोहिणी तिला बेडवर झोपायला देण्यासाठी तयार होते। आणि मिसेस खरे तुमचा पदर सुद्धा माझ्या बाजूला येऊन देऊ नका, मला तो सहन होत नाही, झोप मोडते। तेव्हा संगीता म्हणते की चालेल, आणि शेवटी त्या दोघी खाली बेडवर झोपतात। तेव्हा रोहिणीला काही त्या एसीच्या हवेने गार म्हणजे झोप लागत नसते। तेव्हा ती पुन्हा उठते आणि रोहिणीला म्हणते की मॅडम अहो मला एसीची ती हवा सहन होत नाही, झोप नाही लागत, अंग अगदी गार पडतं, त्यामुळे प्लीज तुम्ही त्या एसी बंद करतात का? तेव्हा रोहिणी म्हणते की अहो पण मला एसी बंद केल्यावर झोप येत नाही, मला तशी सवयसुद्धा नाही, अहो आयुष्यभर मी एसीत राहिले त्यामुळे मला एसीशिवाय काही झोप येत नाही। आणि संगीताला मात्र संधिवात असल्याने काही एसीमुळे झोप लागत नाही, ती पूर्णपणे वैतागून जाते। परंतु रोहिणी मात्र मुद्दाम तिला त्रास देण्याचं ठरवते की अगं संगे मी काय करते आता, तू बघतच राहा, कारण तुला संधिवात आहे, मग एसीने तुला आणखीन कसा त्रास देते आणि तुला कशी या रूममध्ये झोप लागणार नाही, आणि उद्या तर कशी तू पळून जाते
थांब मग मी आता त्यासाठी काहीतरी करते, म्हणून ती मुद्दाम संगीताला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि एसीचं जे काही टेम्परेचर आहे ती पूर्णपणे वाढून देते. परंतु संगीताला मात्र खूप थंडी वाजते, ती अंगावर घेते परंतु तरी सुद्धा ती थडथड अशी उडत असते. तेव्हा आता नेमकं काय करू आणि काय नाही असे तिला होते. अंगावर घेते तरी सुद्धा तिची थंडी काही जात नाही, संगीता पूर्णपणे काकडून गेलेली असते. परंतु रोहिणीला मात्र तिची ती अवस्था बघून खूप हसू येत असतं. संगीता थडथडत उठते आणि मॅडम अहो खरंच खूप थंडी वाजली, प्लीज तुम्ही तो एसी बंद करा असे म्हणत असते. परंतु रोहिणी तर ही काही कमी नसते, रोहिणी ऐकायलाच तयार नाही. संगीता विनवणी करते की अहो एसी थोडासा बंद करा नाहीतर कमी करा. रोहिणी ओरडते की अहो मिसेस खरे कमीच टेम्परेचर आहे, तुम्ही झोपा एकदाच. तेव्हा संगीता पुन्हा अंगावर घेते आणि जखोती पूर्णपणे गारठून गेलेली असते. परंतु रोहिणी काही कमी नसते, ती आणखीन जास्त तिला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू करते आणि आणखीन एसी वाढून देते. आता बघ तू कशी स्वतःच हे काही आपलं पांघरून घेऊन आहे तर बाहेर घेऊन जाशील, त्यामुळे मी अशीच वागणार तुला बाहेर जाण्यासाठी. आणि रोहिणी झोपून घेते. संगीता मात्र परत उठते कारण एसी तर खूप वाढलेला असतो आणि थंडी तर खूप लागत असते. संगीता तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करते, मॅडम अहो मॅडम उठा. तेव्हा संगीता उठते आणि बाहेर येते. आणि मला माहिती आहे की हे सर्व मॅडम मुद्दाम करते, मला झोप लागू नये म्हणून आणि मी तर खूप गारठली सुद्धा म्हणून संगीता थडथड उडत असते. म्हणून संगीता अद्वैत रावणशी बोलायचं ठरवते आणि ते जागे आहे की नाही थांबा मी पाहते, जर ते जागे असतील तर मी त्यांच्याशी बोलते असे म्हणून संगीता लगेच कलाच्या रूमकडे येते. परंतु कलाच्या रूममध्ये आल्यानंतर ती जेव्हा डोकावून पाहते तर तिला अद्वैत बेडवर झोपलेला दिसतो आणि कलाही खाली झोपलेली दिसते. तेव्हा संगीताच्या लक्षात येतं आणि हे जे काही दोघांमध्ये अंतर आहे याबद्दल मला म्हणजे थोडंसं टेन्शन तर होतंच, मला वाटतच होतं की नक्की काहीतरी तुमच्या दोघांमध्ये अजून तसेच आहे. एका रूममध्ये असून सुद्धा दोघे एकमेकांपासून इतके लांब, परंतु तुमच्यात आता हे जे काही अंतर आहे ना ते मीच मिटवणार असे संगीता ठरवते. तेव्हा संगीताला पुन्हा जास्त थंडी वाजायला सुरुवात होते आणि ती म्हणते की फ्रीजमध्ये जसे शिरते अगदी तसं वाटायला सुरुवात झाली आणि ही मॅडम फक्त गार बर्फाचा गोळा माझा करणार आहे असं वाटतं. नेमकं आता काय करू थांब मी बाहेर जाते असे बोलता बोलता तिचे लक्ष एसीकडे जाते. तेव्हा संगीता लगेच रोहिणीच्या कपाटातून त्या तिच्या साड्या घेते आणि एक साडी डोक्याला गुंडाळते आणि एक आपल्या छातीशी आणि परत अंगावर शाल घेऊन झोपते. परंतु थंडी जास्त वाजत असते म्हणून ती पुन्हा उठते. रोहिणी मात्र मस्त गाढ झोपते. तेव्हा संगीता पुन्हा उठल्यानंतर रोहिणीकडे इकडे तिकडे पाहते पण तिच्या समोर तिला तो एसीचा रिमोट दिसतो. तेव्हा ती लगेच उचलते एसीचा तो रिमोट घेता घेता संगीता डायरेक्ट खाली सुद्धा पडते आणि लगेच ती एसीचं जे काही बटन बंद करण्याचं असतं तर ते बंद करते आणि एसी बंद झाला म्हणून तिच्या दर्शिक जीवाचा जीव येतो आणि परत रोहिणीच्या अंगावरून ती तिकडे आपल्या जागेवर जाऊन निवांत झोप. सकाळ झाल्यानंतर संगीता मस्त फ्रेश होते आणि आरशासमोर उभी राहून मस्त गाणं गुणगुणत की मळ्याच्या मळ्यामध्ये कोणग उभी राखण करणारे मी सको असे पुटपटत असते आणि तिच्या त्या आवाजाने त्या रोहिणीला जाग येते आणि ती लगेच संगीतावर ओरडते की मिसेस खरे एसी बंद कोणी केला असे विचारते. तेव्हा संगीता म्हणते की काय म्हणजे एसी बंद झाला म्हणजे तरी म्हटलं की बर्फ पडण्यास थांबला कस काय पण आता काय करायचं हो. तेव्हा रोहिणी आपला जो काही एसीचा रिमोट आहे तो शोधत असते आणि रिमोट कुठे असे संगीताला विचारते. तेव्हा संगीता म्हणते की काय टीव्हीचा रिमोट लागतो का तुम्हाला, तर रोहिणी जोरात खूप चिडते आणि मिसेस खरे असे म्हणते एसीचा रिमोट आणि एसीकडे बघा एसी असा दिसतो त्याचा रिमोट असे ती रागावून विचारते. तेव्हा संगीता म्हणते की काय हो मला कुठे माहिती आमच्याकडे काही एसी नाही. तेव्हा संगीता तर खुश असते परंतु जेव्हा रोहिणीचं लक्ष जातं तर ज्या संगीताने साड्या अंगावर रात्री झोपायला घेतलेल्या असतात तर त्या साड्याकडे लक्ष गेल्यानंतर रोहिणीचे आणखीन ही म्हणजे राग येतो आणि तिचा चेहरा मात्र अगदी पडतो. रोहिणी त्या साड्या हातात घेते आणि मिसेस खरे एक मिनिट माझ्या साड्या कपाटातून बाहेर कशा आल्या असे रागाने विचारते. तेव्हा संगीता म्हणते की अहो रात्री खरंच खूप म्हणजे थडथडले होते थंडीनं म्हणजे असे कुडकुडून गेले होते म्हणून ह्या साड्या घेतल्या आणि जरा अंगाशी घेऊन झोपले होते. त्या कपाटातील साड्या मी घेतल्या आणि पांघरल्या सुद्धा. तेव्हा रोहिणीला आणखीन राग येतो. रोहिणी म्हणते की काय पांघरल्या. तेव्हा संगीता म्हणते की अहो निस्त्या पांघरल्या होत्या मी नेसलेले नाही. तेव्हा रोहिणी खूप चिडते अहो मिसेस खरे कुणाच्या साड्या असं न विचारता घेतात का कुठे आणि त्या पांघरल्या सुद्धा का तुम्ही असे वागला. तेव्हा संगीता म्हणते की अहो मी तुम्हाला विचारणारच होते परंतु तुम्ही तर गाढ झोपला होता आणि जर मी तुम्हाला उठवले असते तर तुम्ही आणखीन चिडला असतात म्हणून मी तुम्हाला नाही उठवले. आणि जाऊन द्या एसी तर बंद झाला होऊन द्या तुमचं राहून द्या आणि माझं सुद्धा राहून आणि आज मात्र आपण एसी लावा
लावायचं नाही, मी तुमच्या साड्या नाही घेणार, तुम्ही सुद्धा एसी बंद करून ठेवा, मस्त पंखा चालू करायचा आणि खिडक्या अशा मस्त उघड्या ठेवायच्यात आणि मस्त असं झोप घ्यायची, अगदी ढारडूर झोपायचं, हो की नाही, द्या मग टाळी. रोहिणी मात्र इतकी रागावलेली असते, रागाने संगीताकडे बघत असते. संगीता मात्र इतकी खुश असते आणि उड्या मारत मज्जा असे करत बाहेर निघून जाते आणि रागाने तेथील जी काही पिलो असते तर ती घेते आणि फेकून देते. आणि काय मज्जा, इला मज्जा सुचते, परंतु रोहिणीच्या लक्षात येतं की त्या पिलो खाली तो रिमोट आहे म्हणून, म्हणजे एसीचा रिमोट एनी लपवला होता. तर मग आता बघते की मी कशी जिरवते ते, म्हणून रोहिणीला खूप राग येते. त्यानंतर कला ही आजोबांना चहा देते आणि विचारते की आजोबा तुम्ही नाश्ते अगोदरच्या गोळ्या घेतल्यात का, तर आबा म्हणतात की हो अगं रजनीने दिल्या होत्या. आणि तेवढ्यात संगीता खाली येते, तेव्हा संगीता डोकावून पाहते, अद्वैत सुद्धा समोर असतो, सर्वजण तिथे बसलेले असतात, परंतु संगीताच्या डोक्यात मात्र एकच म्हणजे चांगलं चालू असतं की अद्वैत आणि या कलाला एकत्र आणण्यासाठी काहीतरी मात्र करावं लागेल आणि काही नाटक तर करावेच लागेल. तेव्हा मात्र ती ठरवते आणि जोरात ती अशी आई ग असे ओरडते, तेव्हा सर्वांचे लक्ष संगीताकडे जाते. तेव्हा कला आणि रजनी धावतच येतात आणि संगीताला धरतात की काय झाले काय झाले. कला विचारते की आई अगं अशी कशी चमक भरली, काल तर तुला व्यवस्थित चालता येत होतं, मग आज काय झालं. आणि संगीताला त्या घेऊन येऊन तिथे सोप्यावर बसवतात. तर संगीता लगेच आबांसमोर म्हणते की आबासाहेब अहो कसे आहे की तुमच्या घरातील गाद्या वेगळ्या, आमच्या घरातील गाद्या वेगळ्या, म्हणजे या गाद्या मऊमऊ आहेत आणि त्यात ते एसीची गार हवा. आणि ह्या रोहिणी मॅडमने जरा एसी जास्तच वाढवला होता रात्री, त्यामुळे जरा कंबर आखडलं. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की मिसेस खरे अहो त्याला टेम्परेचर वाढवलं नाही तर कमी होणं असे म्हणते. आणि संगीताला हळूच म्हणते की अहो रिमोट तर सापडला बरं का. संगीता म्हणते की हो का आणि बरं झालं. आणि काय हो तुम्ही तर सकाळी खूप ठणठणीत होत्यात, मग अचानक असे काय झाले तुम्हाला. तेव्हा रोहिणी हळूच संगीताला काहीतरी म्हणते. तर रजनी म्हणते की अहो अचानक त्यांचं अंग अखडलं, तुम्ही जरा आराम करा, मग मी तुम्हाला मलम किंवा बाम देऊ का, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. तेव्हा सो म्हणतो की आई तुला आठवते का कलावहिनी जेव्हा नवीन होती लग्न होऊन आली होती, तेव्हा आपल्या गादीमुळे तिची सुद्धा पाट अशी भरली होती, मग कदाचित संगीता काकींबरोबर तसेच काहीतरी झाले असते. संगीता म्हणते की हो कला तर त्यावेळेस मला बोलली होती की तिची पाट भरली होती म्हणून. तेव्हा सो म्हणतो की एक मिनिट अहो कलावहिनी तिची पाट भरली होती एवढंच तुम्हाला सांगितलं होतं. संगीता म्हणते की हो तेवढेच सांगितले होते. तेव्हा सोहम म्हणतो की अहो असे होते की कला वहिनीची जेव्हा पाट भरली होती तेव्हा आमच्या अद्वैत दादा अशी कोल्हापूरमधून गादी शोधून आणली आणि नुसती त्याने ऑर्डर नाही केली तर स्वतः तो ती गादी खांद्यावर कला वहिनीसाठी घेऊन सुद्धा आला. तेव्हा संगीता म्हणते की हो का, तर सोहम म्हणतो की हो अहो आमचा दादा काही भलता नाही, त्याला आमच्या कला वहिनीची खूप काही काळजी आहे. तेव्हा रजनी म्हणते की सोहम हे बघ उगाच तू कुणाला चिडू नकोस. तेव्हा संगीता तर हे ऐकून खुश होते आणि मनात म्हणते की असं का, म्हणजे गादी यांनी कलासाठी आणली होती, मग ती गादी काढून घेतल्यानंतर कसे एकत्र झोपत नाही ते मी बघते. त्यावर कला संगीताला म्हणते की आई अगं मी तुला शेकण्यासाठी पिशवी देते, म्हणजे शेकल्यानंतर तुला थोडस बरं वाटेल. तेव्हा रजनी म्हणते की हो आणि जर नाहीच बरं वाटलं तर आपण डॉक्टरांना बोलूया. तेव्हा संगीता म्हणते की नाही हो डॉक्टर कशाला लागतात, आणि रात्री तर परत गादीवर झोपायचंच आहे त्यामुळे कशाला. तेव्हा अद्वैत मात्र कुणाशी काही न बोलता आतमध्ये निघून जातो. तर रजनी लगेच सोहमला म्हणते की काय रे सोहम कसं सकाळी सकाळी तू कशाला अद्वितला चिडवलं, अरे सकाळी सकाळी एकतर कामाची खूप गडबड असते आणि तू जर असे काही बोलला तर राग येणंही साहजिकच आहे ना, तुला सुद्धा खरंच काही कळत नाही. तेव्हा सोहम म्हणतो की अरे अगं आई मी काय असं बोललो, मी काही चुकीचं बोललो का, हो का बा, आणि हे बघा अद्वैत दादाला कला वहिनीची काळजी आहेत, यात काही चुकीचं आहे का, हो की नाही आबा, हो की नाही संगीता काकी, बरोबर तर आहे ना. तेव्हा आबा म्हणतात की हो सोहमचं तर अगदी बरोबर आहे. तेव्हा संगीता काकी म्हणते की हो मला सुद्धा सोहमचं म्हणणं पडतं, मला सुद्धा तेच वाटतं. तर आबा खुशून म्हणतात की अहो राग येणं म्हणजे ही प्रेमाची पहिली पायरी आहे. तेव्हा रजनी सुद्धा म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही आबा तुम्ही सुद्धा. तेवढ्यात अद्वैत ती गादी घेऊन बाहेर येत आणि संगीताला म्हणतो की मिसेस खरे आजपासून तुम्ही या गादीवर झोपायचं. तेव्हा सोहम लगेच म्हणतो की अरे वा, म्हणजे गादीचं नाव काढल्यानंतर लगेच गादी हजर, अरे ती तर हीच गादी आहे की जी कलावहिनीसाठी तू आणली होती. संगीता म्हणते की अहो अद्वैतराव मी जर ह्या गादीवर झोपले तर मग कला कुठे झोपणार. आबा म्हणतात की अरे अद्वैत आपल्याकडे कुठे एक गादी आहे, आणखीन गादी आहे, दुसरी गादी तू आणून दे, मग कला काय करेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा तिला सगळं काही येतं असं तिचं म्हणणं असत, मग तिचं ती मॅनेज करेल, आणि तसंही लोकांना त्रास देणं तिला चांगलं जमतं. लोकांच्या गाद्या विस्कटणं, लोकांना अक्कल शिकवणं, लोकांना त्रास देणं ही तिला चांगलं जमतं. हे सर्व करायला तिचं डोकं जास्त चालतं, मग हे सर्व ती मॅनेज करायला डोकं चालवेल आणि करेल काय करायचे ते. तेव्हा आबा विचार करतात की बेलशीट उचकणे वगैरे म्हणजे नेमकं काय
अद्वैत काय म्हणायचं तू? म्हणजे अच्छा अद्वैत तू दुसऱ्या कोणत्या तरी भांडणाचा म्हणजे राग इथे हिच्यावर काढ. संगीताला सुद्धा गालातल्या गालात हसू येतं आणि आबांना सुद्धा रजनीला सुद्धा. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा अहो तुम्हीच मला सांगितले होते की जशास तसे वागायचे म्हणून. हा तर जगाचा नियमच आहे. मग ही माझ्याच घरामध्ये माझ्या रूममध्ये राहते मला त्रास देते मग मी सुद्धा तिच्याशी तसे वागायला नको का? तेव्हा संगीता आणि रोहिणी एकमेकीकडे बघून हसतात. तेव्हा आबा खूप छान प्रकारे अद्वैतला समजवतात की अरे अद्वैत जसेच तसे हा नियम तर आहे. त्याचबरोबर नवरा आणि बायको ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात हे सुद्धा मी तुला सांगत असतो आणि त्या दोन्ही बाजू खूप घट्ट असतात म्हणून संसाराचं नाणं हे खूप म्हणजे खनखन वाजतं. अरे अद्वैता पण तुला इतकं चिडण्याची काही गरज नव्हती. तेव्हा संगीता म्हणते जाऊन द्या ना आबाजी ती त्यांची त्यांच्यातील भांडणं आहे आपल्याला काय करायचं. कला आणि जावई बाप्पू बघून घेतील त्यांच्यातील ते भांडणं तेच मिटवतील आणि त्यातून तर अद्वैतराव म्हणतात ना कला तिचं तिचं बघून घेईल. मग ते आपापसात काय करायचं हे दोघं बघून घेतील त्यांना काय करायचं काय करायचं नाही. तेव्हा संगीता अगदी हसून कलाकडे बघत असते. कलाला मात्र काही उमजत नसतं परंतु संगीताच्या डोक्यात मात्र छान असा प्लॅन आलेला असतो की त्या दोघांना एकत्र कसे आणायचे ते. तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असत. कला एका झटक्यात तनक्यानी किचन मध्ये निघून जाते आणि अद्वैत लगेच तिच्या मागे जातो तर लगेच संगीताला खूप हसू येतं आणि आनंद सुद्धा खूप वाटतो. परंतु रोहिणी मात्र ही संगीताला त्या गादीकडे बोट दाखवून खुणावते. तेव्हा रोहिणीला असे वाटत असते की आता आणखीन एक गादी खाली झोपण्यासाठी जावई बाप्पूने हिला आणून दिली मग आता हिला खाली झोपावे लागेल. तेव्हा संगीताच्या लक्षात येते की जावई बाप्पूने तिच्यासाठी आणखीन एक गादी आणून दिली आणि खरंच मग आता मला खालीच झोपावे लागणार. तेव्हा कला ही वैतागून किचनमध्ये येते आणि आपल्या कामाला सुरुवात करते तर अद्वैत तिच्या मागे येतो आणि मस्त तिच्याकडे बघून हसत असतो. कला ही चहा ओतत असते तर अद्वैत हसतो आणि मुद्दाम तिला चिडवतो की एका मुलीची मज्जा आहे बाबा आणि आता ती मुलगी पुढे जाऊन काय करणार हे बघण्यासाठी मला प्रचंड असा मज्जा येणार आहे आणि बेड कसा आता फक्त आणि फक्त माझाच आहे त्यामुळे त्या बेडवर मी अगदी पाय लांबू निवांत असा झोपणार म्हणून अद्वैत खुश होत असतो. परंतु कलाचा मात्र चेहरा अगदी रागवलेला असतो. तर अद्वैत तिला विचारतो की काय ग काय झाले कसला विचार करतेस? अगं असं काही घडल्यानंतर तुझा चेहरा तर खूप मस्त होतो ग अगदी बघण्यासारखा चेहरा असतो. थांब मी एक फोटो काढतो आणि असं पोस्टरवर लावतो म्हणून आपला मोबाईल घेतो आणि कलाचा त्या फोटो काढायला सुरुवात करतो. तेव्हा तो फोटो काढत असतो तर कला ही त्याची जिरवण्यासाठी मुद्दाम एक गंमत करते. जो चहा ओतलेला कप असतो तर तो अद्वैतच्या हाताला त्याचा चटका देते. तेव्हा अद्वैत जोरात ऐग असे ओरड आणि अद्वैत कलाला म्हणतो की काय ग चटका कशासाठी देतेस? कला म्हणते की काय चटका बसला? अरे खरंच मला तर कळलंच नाही. अरे चुकून झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो कळतं ना मला सगळं. तेव्हा कला सुद्धा म्हणते की कळते ना मग मला येऊन कसेला ऐकवतो? अरे तुझ्या बेडवर कधी आणि काय कसे झोपायचे हे तुझे तू ठरव. अरे रात्री कशाला झोपतो? दिवसा जा आणि मस्त पैकी झोप जा मस्त घोरत बस परंतु माझ्या कानात मात्र येऊन गुणगुण करू नको म्हणून अद्वैतच्या हाताला धरून ती तिला रागाने जायला सांगते. तरी सुद्धा अद्वैत तिच्याकडे बघून जोर जोराने हसायला सुरुवात करते. अगदी खुश होत आपल्या रूम मध्ये निघून जा. कलाला मात्र खूप राग येत असतो. तेव्हा हा वाग येथे संपल्यानंतर पुढील भागामध्ये संगीता ही कलाला समजावते की अगं इतकं सगळं झालं इतकं सगळं होऊन सुद्धा तो माणूस तुझ्याशी किती चांगला वागतो म्हणजे अद्वैतराव तू सुद्धा त्यांच्याशी चांगलं वागायला हवं. तेव्हा कला म्हणते की आई तरी सुद्धा तो वाईटच माणूस आहे. तर संगीता म्हणते की अगं तो इतकं सगळं होऊन सुद्धा तुझ्या आईशी सुद्धा चांगलं वागतो. तर संगीता म्हणते की ठीक आहे आज लागली पैंच म्हणजे आज मी तुला जमिनीवर झोपून देणार नाहीच. कला म्हणते की ठीक आहे आई लागली आपली पैंच. एकमेकींच्या हातामध्ये हात देतात डन करतात. संगीताने तिला असे कबूल केलेले असते की जर पैंज मी जिंकले तर तुला अद्वैतराव जे सांगतील अगदी तसेच वागावे लागेल. तेव्हा मात्र कलाला वाटतं की आता नाही मी तर काही अद्वैत मला वरती झोपून देणार नाही म्हणून ती आपल्या रूममध्ये झोपायला येते. तर अद्वैत लगेच तिला म्हणतो की वर झोप. संगीता मात्र चोरून डोकावून त्यांना बघत असते. तर वर झोपल्यानंतर मात्र असे म्हटल्यानंतर कलाला तर टेन्शनच येतं आणि कलाला असे वाटतं की आता आईनं माझ्याकडून जे काही प्रॉमिस घेतलेलं आहे की जसे अद्वैत तिला सांगेल तसेच वागावे लागेल आणि तिला त्या प्रॉमिसची आठवण होते. तर आता नेमकं काय होणार पुढे काय काय होत राहणार हे